आम्ही घेल नाही देल नाही काही करेल नाही हा आम्हाला बाजार माहिती नाही हे कर्ज कोणा असं टाकलं आमच्यावर हे अश्रू आहेत छत्रपती संभाजीनगरच्या दाढे कुटुंबातील मातांचे त्यांच्या मुलांना कोट्यवधींच्या कर्ज वसुलीच्या नोटीस आल्यामुळे त्या धास्तावल्यात आम्हाला माहित नाही असं कर्ज कधी घेतलेलं नाही आम्ही हा आमच्या मुलावर इतका आला ना एकदम दाब आला ना त्यांच्यावर तेव्हापासून आम्ही बिमारी पडलो ना आम्हाला काही समजत नाही ना एकदम कसं काय आमच्यावर ना येता आलं म्हणून सनी आम्ही असे खोटे कामं कधी केले मला लाख लाख रुपये लागू राहिले दवाखान्यात मी कोणा लावायचे याचं कर्ज फेडायचं का मी लावायचे हां कशी समजायला पाहिजेत नाही आणलं मी आम्ही घेल नाही देल नाही काही करेल नाही हां आम्हाला अजून बाजार माहिती नाही हे कर्ज कोणा असं टाकलं आमच्यावर कोण टाकलं आमचा मुलगा याच्यावर होता का गाडीवर तर यानं असं नसतं करायचं ना काय तर म्हणे आम्हाला तुम्हाला आधार कार्ड देतो काय तर तुम्हाला फलन देतो तुम्हाला दवाखाना फुकट कशा दवाखाना फुकट आहे घरात 18 विश्व दारिद्र्य हाताला काम नसेल तर पोटाला काय घालायचं हा प्रश्न सतावणारं हे कुटुंब हाताला काम नसल्यामुळे मुलांच्या शाळेची फी भरणं या कुटुंबाला अशक्य झालंय त्यामुळे मुलांना शाळेचा उंबरठा ओलांडून 2 महिने उलटलेत माझे पप्पा जाऊ टँकरवर जात होते तेव्हा आम्ही बसचे पैसे भरायचो पण आता ते टँकरवरून घरी आहेत ना तर आम्ही पैसे भरू नाही शकत पैसेच नाही आमच्याजवळ पैसे नाही आहे आम्ही इथे बसकडे गेलो का ते अंकल म्हणते की पैसे नाही तर आम्ही काय करू घर चालल्या अंकल बसमध्ये चढायला लागलो अंकल म्हणते खाली उतरून जा तुझे पैसे भरेल नाही माझे पप्पा टँकरवर जात होते तेव्हा पैसे भरत होतो पण आता टँकर ते नाही तर माझे पप्पा आता पैसे भरू शकत नाही तर अंकल आम्हाला खाली उतरून देतात आम्ही 2 महिन्यापासून घरी आहे घोटाळेबाज अंबादास मानकापेंच्या फुलंब्रीतल्या पेट्रोल पंपावर या कुटुंबातले योगेश आणि सुरेश दाढे हे चुलत भाऊ नोकरीला होते योगेश टँकर चालवायचा त्याला भाऊ सुरेश क्लीनर बनून साथ द्यायचा त्यावेळी अंबादास मानकापेने आरोग्य विम्याच्या बहाण्यानं या भावंडांसह योगेशची पत्नी रोहिणीची कागदपत्रे घेतली त्या कागदपत्रांच्या आधारे मानकापेनं 1-2 नव्हे तर तब्बल 2 कोटींचं कर्ज आदर्श महिला बँकेतनं उचललं त्या कर्जाच्या वसुलीची नोटीस आली आणि या कुटुंबाच्या पायाखालची जमीनच हादरली ते म्हणे की तुझा 7-12 आहे का म्हणलं हो सर आहे म्हणलं माझ्याकडे एकच चक्कर माझ्या नावावर ठीक आहे चालू म्हणे तू काय कर म्हणे ते 7-12 मला दे म्हणे आणि त्याचे मला दे म्हणे आपल्याला एका जामीन घ्यायची म्हणे माझ्या नावाची ठीक आहे म्हणलं चालेल देतो म्हणलं सर मी त्यांना दिले त्याच्यानंतर मग त्यांना ते घेतले त्यांना जामीन वगैरे घेतली त्यांना ते मग काही माहिती नाही आता ते त्यांच्याकडेच होते 7-12 आमचे 1-1.5 महिना झाला यापूर्वी आम्हाला आता 10-5 दिवस झाले आम्हाला नोटीस आली तर आमच्यावर त्यांना डायरेक्ट बँकेचं लोन काढलेलं दिसलं मग आम्ही ती नोटीस बघितली तर ते आम्ही असं हे होऊन गेलो घाबरून गेलो एकदमच आता काय करा काही समजत नाही आता आम्हाला माझे मिस्टर त्या आदर्श पंपावर होते ना त्यांनी इन्शुरन्ससाठी माझे फोटो आणि आधार कार्ड हे मागितले होते त्यांनी त्यांचाच वापर केला मी आजपर्यंत बँकेची पायरी सुद्धा चढलेली नाहीये आणि एवढं कर्ज ऐकून आम्हाला धक्क्यात बसला ना अंबादास मानकापे छत्रपती संभाजीनगरातील आदर्श पतसंस्थेचे संचालक अध्यक्ष आहेत या पतसंस्थेत 200 कोटींचा घोटाळा झालाय या प्रकरणात पतसंस्थेचे संचालक अंबादास मानकापे आणि मंडळासह 50 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले छत्रपती संभाजीनगरच्या सिडको पोलीस ठाण्यात या प्रकरणात 2 वेगवेगळे गुन्हे दाखल झालेत पाथरी तालुक्यातनं पोटामागे आलेलं बनसोडे दाम्पत्य मानकापेंच्या शेतात सालगडी म्हणून दिवस रात्र राबायचं त्या गाळलेल्या घामाचा मोबदला म्हणून वर्षाकाठी 80,000 रुपये त्याच्या पदरात पडायचे त्यांना सुद्धा मानकापेनं आरोग्य विम्याच्या पॉलिसीची बतावणी करत जाळ्यात ओढलं आणि दाढे कुटुंबाच्या झालेल्या फसवणुकीची पुनरावृत्ती या दाम्पत्याच्या बाबतीतही घडली आहे त्यांना आम्हाला सांगितलं होतं का तुम्ही कागदपत्र द्या आम्ही म्हटलं कशाला लागत्या ते म्हणले तुमच्या पॉलिसी खोलायची आहे त्याकरता कागदपत्र द्या तर आम्ही त्याच्याकडे भरोसा ठेवून त्याला ते कागदपत्र दिले आम्ही तिथं 7 वर्ष झाले होते आम्हाला कामाला आणि कागदपत्र घेतले ते फक्त माझ्या नवऱ्याकडूनच घेतलेले माझ्यापर्यंत कुणी आलेलं पण नाही आहे आणि सहज आम्ही सिग्नेचर वगैरे सुद्धा नाही केलेले तिथं काहीच नाही नोकर चाकरांच्या प्रामाणिकपणामुळे खुश होऊन धन्याचं बक्षीस दिल्याची अनेक उदाहरणं आपल्याला ठाऊक आहेत आदर्श नागरी पतसंस्थेचा घोटाळेबाज संचालक मानकापे आणि त्यांच्या मुलांनी मात्र त्या उलट केल्या इनामी नोकरांचीच त्यांनी फसवणूक करत कोट्यवधी लुटले
वाहनावरील चालक असतील, क्लीनर असतील किंवा शेतातले सालगडी असतील यांच्या नावावर आता कोट्यवधींचं कर्ज घेतल्याचं समोर आलेलं आहे. पुढे देखील अजूनही अनेकांच्या नावावरती अशा पद्धतीनं चुकीचं कर्ज घेतल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळं अनेक कुटुंब सध्या त्रस्त आहे. आम्ही न घेतलेल्या कर्जातून आमची तातडीने मुक्तता करावी व दोषींवरती कारवाई करावी अशी मागणी आता हे कुटुंब करताना पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन संतोष सिरसाटसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर.